अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। जाहीर झालेली आहे भाजपची यादी, जाहीर झालेली त्याच्यात आपलं पण नाव आहे। सर्वप्रथम सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे सर्व राज्य पदाधिकारी, सर्व केंद्रातले आमचे पदाधिकारी त्याचे मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सातव्यांदा या ठिकाणी या तालुक्यामध्ये विधानसभेसाठी तिकीट दिलेलं आहे। सातव्यांदा मला पुन्हा या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि मला विश्वास आहे की यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मत मला माझ्या मतदारसंघातून या ठिकाणी मिळणार आहे। लोकांचं प्रेम आपणही बघतात, हजारो तरुण तर म्हणजे मी असा उत्साह 6 नंबर सुद्धा बघितला नसेल यापूर्वी, एवढा मोठा उत्साह यावेळेला सर्व मतदारांमध्ये आहे, विशेष करून तरुण कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी आहे। सर्वच पक्षातले कार्यकर्ते आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत, विशेष करून विरोधी पक्ष आता या ठिकाणी किती शिल्लक राहील हाच प्रश्न या ठिकाणी मला वाटतोय आणि म्हणून यावेळेला विक्रमी मतं आम्हाला या ठिकाणी घ्यायची आहेत आणि मोठ्या मताधिक्याने पुन्हा लोक मला निवडून देतील या मागची मनामध्ये शंका नाही, पण राहिलेली सगळी कामं या मतदारसंघातली मला पूर्ण करायची आहेत। विशेष करून सिंचनाची कामं, गटार रस्त्याची कामं मी सगळी पूर्ण केली, गावातली कामं मी सगळी पूर्ण केलेली आहेत, पण काही सिंचनाची कामं काही ही या ठिकाणी अजून राहिलेली आहेत। येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात निश्चित सत्तासुद्धा महायुतीची जाईल, आमचीच जाईल आणि त्यानंतर ही सगळी राहिलेली कामं, सिंचनाची कामं ही आम्हाला पूर्ण करायचं आमचं स्वप्न आहे, ते आम्ही निश्चित पूर्ण करू। पहिली यादी आता जाहीर झालेली आहे, यामध्ये मला वाटतं मी अजून बघितलं नाही, पण किती जागा आलेल्या आहेत, 4 जागा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आमच्या आहेत, त्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। अजून बघू आता काय, मला वाटतं पक्षश्रेष्ठीच्या बाबतीत निर्णय घेतील, राज्यातलं आपलं नेतृत्व त्या बाबतीत निर्णय घेईल। उद्या पुन्हा कोअर कमिटीची मीटिंग या ठिकाणी बोलवलेली आहे, मी आता मीटिंगसाठी निघालेलो आहे, त्यामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये चर्चा होईल। आणि जळगाव जिल्हा मात्र हा महायुतीचाच बालेकिल्ला आहे, या ठिकाणी मी एकही जागा निवडून कुणाची योग येणार नाही, 100% निकाल म्हणजे मलकापूर पासून या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये 12 च्या 12 जागा आम्ही या ठिकाणी निवडून आणू आणि महायुतीला सरकार आणण्यासाठी मोठी मदत जळगाव जिल्ह्याची राहील आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे, त्यामुळे मी पुन्हा सांगेल की राज्यभरामध्ये सगळ्यात जास्त जो चांगला निकाल असेल हा उत्तर महाराष्ट्राचाच असेल, सर्वात जास्त महायुतीचे आमदार आम्ही उत्तर महाराष्ट्रातून निवडून देऊ। मला नाही वाटत कुठे बंडखोरी वगैरे होईल, त्यासाठी आमचा प्रयत्न राहील की कोणी बंडखोरी करू नये, युती धर्म सगळ्यांनी पाळावा हा आम्ही निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मला वाटतं असं कुठेही होणार नाही याची दक्षता काळजी आम्ही घेऊ। हा जरंगे पाटलाचा विषय, त्यांनी काय करावं काय करू नये हा त्यांचा विषय आहे, आमचा विषय आमच्याकडे आहे, आमचे मतदार आमच्या सोबत आहेत। आता कोणाला पाडायचं कोणाला आणायचं हे जनता ठरवणार आहे, ते कोणी आता पक्ष ठरवणार नाही, कुठले नेते ठरवणार नाहीत। लोकांवर आमचा विश्वास आहे, आमच्या कामावर आमचा विश्वास आहे, आमच्या एवढ्या 5 वर्षातल्या जनसंपर्कावर आमचा विश्वास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता घोडा मैदान समोर आहे, 23 तारखेला आपण बघावं काय होतं काय नाही। महायुतीच्या राज्यामध्ये किती जागा येतील, कारण सर्वात आधी यादी जी उमेदवारांची ती भाजपने जाहीर केलेली आहे। आपल्याला पुन्हा सांगतो, लोकसभेमध्ये थोडं वातावरण बिघडलेलं होतं, काही नेरेटिव्ह सेट केले गेले होते खोटे, त्यामुळे आम्ही कमी पडलो हे आम्ही मान्य केलेलं आहे, पण मी तुला पुन्हा सांगतो की यावेळेला आश्चर्य वाटेल, म्हणजे जसं आपण बघितलं असेल हरियाणामध्ये कसा निकाल लागला, कसे सगळे सर्वेचे रिपोर्ट खराब म्हणजे खोटे ठरले, त्याही पेक्षा जास्त स्ट्राईक रेट यावेळेला महाराष्ट्राचा या ठिकाणी राहील आणि मोठ्या मतदार म्हणजे आम्ही सांगतो 170-180 पण त्यापेक्षाही पुढे आमदार आमचे या ठिकाणी महायुती निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री राज्यामध्ये असणार आहे। पुढापुढीचं राजकारण या अगोदर भाजपाकडून केलं जात होतं असं म्हटलं जातं, यावेळेस मात्र शरद पवारांनी पुढापुढीचं राजकारण करत आहेत, हे पुढापुढीचं राजकारण कधीतरी थांबेल का काय वाटतं? मला वाटतं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, या पुढापुढीच्या राजकारणाचे जनक जे आहेत ते सुरुवातीपासून शरद पवार साहेबांचे आहेत, म्हणजे यशवंतराव चव्हाणांना सुद्धा त्यांनीच फसवलेलं होतं आपल्याला कल्पना असेल,
त्यांनी सुरुवात त्यांनीच केलेली आहे सगळी, त्यामुळे यात काही नवीन सांगण्यासारखं नाहीये. यावेळेला 95-99 मध्ये छगन भुजबळ साहेब होते, त्यांना सुद्धा त्यांनीच गेलेलं होतं, त्यांनी शिवसेना फोडलेली होती. त्यामुळे याचे जे कुलगुरू आहेत या विद्यापीठाचे फोडाफोडीच्या, हे शरद पवार साहेबच आहेत, हे त्यांनी विसरू नये. आणि मग देवेंद्रजींना दोष द्यायचा, भाजपला दोष द्यायचा, एकनाथजींना दोष द्यायचा, अजितदादांना म्हणायचं, मला वाटतं याला कुठलंही तथ्य नाही या गोष्टीमध्ये. या सगळ्या गोष्टींची सुरुवात हे पवार साहेबांनीच केलेली आहे, ते या सगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू आहे. हे जर तर आहे, अजून त्या बाबतीमध्ये कोणी ठरलेलं नाही, तरी चंद्रकांत पाटील हे शिवसेना पुरस्कृत आहेत, त्यामुळे आता उद्या आमची कोर कमिटीची बैठक आहे, किंवा तिन्ही नेते आमच्या ज्यावेळेला बसतायत, दररोज बसतायत, त्यावेळेला हा निर्णय तेच त्या ठिकाणी घेतील. उद्या मुख्यमंत्री महोदय मुक्तनगरला त्या ठिकाणी येतात कार्यक्रमाच्या निमित्त. आता तो पक्ष असं नाहीये कोणी आलं कुठे घुसकले असं होणार नाही, हा निर्णय त्यांचाच आहे. पण आता कोण उमेदवार द्यावा कोण नाही, किंवा वाटाघाटीमध्ये एखादी जागा इकडे घ्यावी का तिकडे घ्यावी, हे होऊ शकतं, त्यामुळे आज त्या बाबतीत सांगता येणार नाही. पण देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा हे बसून त्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे. जिथे काही मार्ग निघत नाही तर तिथे वरती आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीमध्ये हायकमांड आहे, ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील. चला.